ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। गुड मॉर्निंग, नमस्कार। आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। पारनेर व शिरूर तालुक्यातील नदीकाठच्या गावातील 2500 हेक्टर क्षेत्राला एस्केप योजनेला लाभ होणार असल्याचे सांगताच पारनेर तालुक्याच्या विकासाला निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही राज्याचे कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी दिली आहे। पारनेर तालुक्यातील म्हस्केवाडी येथील सुमारे 6 कोटी रुपये खर्चाच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे भूमिपूजन व कुकडी डावा कालवा चारी क्रमांक 13 मधील विमोचक बांधकामाचे उद्घाटन कामगार मंत्री वळसे पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आलं। पारनेर नगर विधानसभेचे आमदार निलेश लंके अध्यक्षस्थानी होते। शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे हेही यावेळी उपस्थित होते। शेवगाव शहरात उघडकीस आलेल्या दुहेरी हत्याकांडाचे रहस्य उलगडण्यात शेवगाव पोलिसांना यश आलं आहे। हे हत्याकांड आर्थिक देवाणघेवाणीतून झाले असून मयत व मारेकरी दोन्हींनी एकमेकांचे नातेवाईक असून मूळ राजस्थानमधील असल्याचे निष्पन्न झालं आहे। पोलिसांनी या हत्याकांडाचा तपास एका CCTV फुटेजद्वारे लावला असून एका जणाला औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकिन गावातून अटक केली असून त्यातील खुनाची कबुली दिली असून या हत्याकांडात आणखी काहींचा समावेश असल्याचे पोलीस निरीक्षक प्रभार पाटील यांनी सांगितलंय। शेतातून जाऊ देत नसल्याच्या रागातून काल सकाळी महिलासह तिघांना मारहाण केल्याप्रकरणी पारनेर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। संदीप बाळू धुमाळ, किरण बाळू धुमाळ, बाळू धुमाळ व शालूबाई बाळू धुमाळ अशी त्यांची नावे आहेत। तसेच शेतातून जाऊ देत नसल्याच्या रागातून महिलेचा पदर ओढत मारहाण केली। तसेच फिर्यादी महिलेच्या मुलाचा मोबाईल फोडला। भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या सासू सासऱ्यांना देखील शिवीगाळ करण्यात आली। याबाबत पारनेर पोलिसांनी विनयभंग तसंच मारहाण प्रकरणाचा गुन्हा दाखल केलाय। राज्य उत्पादन शुल्क नगर व बीड यांनी संयुक्त मोहीम राबवून पाथर्डी तालुक्यातील वडगाव शिवारात सुमारे 5 लाख रुपये किमतीचा देशी विदेशी दारूचा साठा व एक पिकअप वाहन असा 10,17,784 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी सचिन विठ्ठल शेळके, बाळासाहेब रामराव जायभाते यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भांडणाच्या कारणावरून तिघा जणांनी 5 एकर ऊस जाळल्याचा प्रकार शेवगाव तालुक्यातील सोन विहीर येथे घडला आहे। याबाबत मंदात ज्ञानदेव विखे यांनी फिर्याद देखील दाखल केली आहे। 3 दिवसांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादावरून याच 2 गटातील 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता। त्यामुळे वरील तिघांनी मागील भांडणाच्या कारणावरून ऊस जाळला असून अंदाजे 60 ते 70 हजार रुपयांचे नुकसान केल्याचे म्हटलं गेलं आहे। त्यामुळे पोलिसांनी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पोलीस निरीक्षक विश्वास पावरा यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व पुढील तपास संतोष धोत्रे हे करत आहेत। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। निरोगी आरोग्यासाठी सदैव तुमच्या सोबत युनायटेड मल्टी स्पेशालिटी सिटी हॉस्पिटल आजपासून आपल्या सेवेत। भव्य शुभारंभ शुभ हस्ते माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य। माननीय आमदार अरुण काका जगताप। माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न। उपलब्ध सुविधा 70 बेड्स, 30 बेड्स ते स्वतंत्र स्त्री रोग विभाग, 23 ICU बेड्स व्हेंटिलेटर सह जिल्ह्यातील प्रथम टेली ICU, अस्थि रोग शस्त्रक्रिया व जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी, मेंदू आणि मनके शस्त्रक्रिया, हृदय रोग विभाग, सुसज्ज रक्त तपासणी आणि क्ष किरण विभाग, सोनोग्राफी आणि सिटी स्कॅन, सुसज्ज 3 ऑपरेशन थिएटर, संसर्ग विरहित शस्त्रक्रियेसाठी अपघात विभाग, कॅशलेस सुविधा, तज्ञ डॉक्टर्स आणि सेवाभावी परिचारिका। आमचा पत्ता युनायटेड मल्टी स्पेशालिटी सिटी हॉस्पिटल, किंग्स गेट कोठला स्टॉप जवळ अहमदनगर। विश्रांतीनंतर पाहूयात पुढील बातम्या। साईबाबा संस्थांच्या कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासूनच स्थानिक गावकरी आणि प्रसारमाध्यमांशी पंगा घेऊन मनमानी भूमिका घेणाऱ्या कान्हूराज बगाटे यांनी आज आपला खरा रंग दाखवलाय।
दोन दिवसांपूर्वी श्री साई मंदिराच्या परिसरात चित्रीकरण व वृत्तांकन केल्याप्रकरणी दोघा प्रतिनिधींसह एका कॅमेरामनवर शासकीय कामात अडथळा आणणे व साथरोग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली असून या घटनेने अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संस्थांच्या अधिकाऱ्यांनी 2 महिन्यांच्या विलंबाने दाखल केलेल्या या गुन्ह्यामागे सुडाची भावना असल्याचा आरोप शिर्डी पत्रकार संघासह जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांनी केला आहे. पाथर्डीमध्ये परंपरेप्रमाणे पौष पौर्णिमेच्या दिवशी खंडोबा व म्हाळसादेवी यांचा दैवी विवाह सोहळा अत्यंत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झालाय. सायंकाळी कसबा पेठेतून भैरवनाथ मंदिरापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण मिरवणूक मार्ग सडा रांगोळ्यांनी सजवण्यात आला होता. भंडाऱ्याची उधळण व देवाच्या जयघोषाने परिसर अगदी दुमधुमला होता. भाविकांनी मिरवणुकीमध्ये अत्यंत श्रद्धेने विविध कलाप्रकार सादर केले. सायंकाळी सदानंद निवास समोर दैव विवाहाचा विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला. वेदशास्त्र संपन्न सचिन देशपांडे संजय मुळे देशमुख देवा आदी ब्रह्मवृद्धांनी मंगलाष्टके सादर केली. विवाहानंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसाद देखील वितरित करण्यात आला. कर्जत तालुक्यातील कोरेगाव नजीक सटवाई फाटा येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करून दारूचा साठा जप्त करण्यात कर्जत पोलिसांना यश आले. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गुप्त बातमीद्वारे माहिती मिळाली. हॉटेल जय मल्हार सटवाई फाटा कोरेगाव येथे एक इसम हॉटेलच्या आडोशाला अवैध दारू विक्री करत आहे. यादव यांनी लगेच पोलीस उपनिरीक्षक मोरे यांना फोनद्वारे याबाबतची माहिती देऊन कारवाईचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक मोरे व स्टाफ यांनी तात्काळ तेथे जाऊन खात्री केली असताना त्यांना एक इसम अवैध दारू विक्री करताना मिळून आला. त्यांच्या ताब्यातील 22,616 रुपये किमतीची देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली. कोरोना काळातील वीज बिल माफ करू असे सांगून तसे न करणाऱ्या ऊर्जा मंत्री महावितरण अधिकारी यांच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत अशा मागणीचे निवेदन नेवासा येथील मनसे पदाधिकाऱ्यांनी येथील पोलीस निरीक्षकांना दिले. याप्रसंगी विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिर्डीतील श्री साईबाबा मंदिर परिसरात व्हीआयपी किंवा सेलिब्रिटी आल्यानंतर काही कर्मचारी या लोकांचे मागे फिरताना दिसतात. त्यामुळे कामाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे संस्थांचे कायम किंवा कंत्राटी कामगार कामाव्यतिरिक्त सेलिब्रिटी किंवा व्हीआयपी लोकांबरोबर श्री साई मंदिर किंवा परिसरात फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर त्यांच्या विभागाप्रमुखावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश श्री साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी कानुराज बगाटे यांनी दिले आहेत. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपण पाहत रहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची News 24 सह्याद्री.